गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपावर आजही मुंबई उच्च न्यायालयात तोडगा निघालेला नाहीये कोणत्याही तोडग्याविना मुंबई उच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली आहे तर उद्या कामगार संघटनेला संपावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत तर आजच्या सुनावणी दरम्यान संपावर घेतल्या एस टी कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत संप मागे घ्या अन्यथा ताब्यात घेण्याचे निर्देश देऊ असा इशाराही मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अमेय राणे आता आपल्यासोबत आहेत अमेय नेमकं काय काय घडलंय कोर्टात कोर्टानं संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आजच्या सुनावणीत पुन्हा एकदा काय इशारा दिलाय सौरभ मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात एसटी महामंडळानं जी तातडीची याचिका दाखल केली होती त्यावर निर्देश देत कामगारांना हा संप मागे घेण्याचे निर्देश दिले होते तसंच जे कामगार संघटनेचे नेते आहेत कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार संघटनेचे नेते अजय कुमार गुसर यांना समन्स बजावून आज कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार अजयजी कोर्टात हजर झाले परंतु या संपावरती तोडगा निघालेला नाहीये कारण की कामगार संघटना आपल्या संपावरती अजूनही ठाम आहेत कामगार संघटना आपल्या संपावर अजूनही ठाम का आहेत चार वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सतरालासुद्धा आईन दिवाळीच्या मोक्यावर संपाचा हत्यार उघडलं होता त्यातनं काही निष्पन्न झालं नाही आज दोन हजार एकवीसमध्ये पुन्हा दिवाळी संप करण्याची वेळ का आली एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न दोन हजार सतरालाही संप केला होता त्यावेळेसही पूर्ण परिपूर्ण झालेला नाही त्यानंतर आम्ही वेळोवेळी राज्य शासनाकडे महामंडळाकडे प्राप पाठपुरावा करूनही कुठल्याही प्रकारचा निर्णय न झाल्यामुळे करारही जो रखडलेला होता तोही झाला नाही त्या त्यामुळे एस टी कर्मचारी आर्थिक विवंचनेत जगत होता गेल्या दोन वर्षामध्ये जवळजवळ एस टी कर्मचारी आर्थिक विवंचनेत असल्यामुळे सदोतीस कर्मचाऱ्यांच्या जवळजवळ आत्महत्या झालेल्या आहेत त्या आत्महत्येचं प्रमुख कारण म्हणजे कर्मचाऱ्यांना अल्पश वेतन हे प्रमुख कारण आहे आणि ते वेतनही वेळेवर मिळत नाही गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला आमच्या पगारासाठी महामंडळ कुठून तरी य सात तारखेचं पगारासाठी महामंडळ शासनाकडे जाणार शासनाची कडून शासनात तरतूद होणार मग ते दहा दिवसांनी आम्हाला पैसे येणार मग सात तारखेचा पगार आमचा बारा तारखेला पंधरा तारखेला वीस तारखेला दिवाळीचा आहे आम आमचा पगार म्हणजे कसा तरी आमची मुख्य मागणी काय आमची संपात मुख्य मागणी आहे की एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देऊन एस टीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे ही आमची प्रमुख मागणी आहे साठी कोर्टा कोर्टाने तुम्हाला सांगितलं की ऐन सणासुदीच्या दिवसात तुम्ही सर्वसामान्य जनतेला वेठीस का जात आहे मुंबईसारख्या ठिकाणी फारसा फरक पडणार नाही पण खेडे जर एक एस टी बंद राहिली तर त्याचा खूप मोठा परिणाम जनजीवनावर होतो त्यावर तुमचं काय मत आमच्या भावना अजून सर्वसामान्य जनतेपर्यंत म्हणजे माझं असं मला तुम्ही जे म्हणताय ते अजून पोहोचले नाहीत असं तुमचं म्हणणं आहे परंतु सर्वसामान्य जनतेलाही कळायला पाहिजे की आमच्या भावना काय आहे आम्हाला आम्ही वेतन किती आहे आमचं काय आम्ही का आमचं ब्रीदवाक्यचं आहे प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही त्याला नाकारत नाही परंतु आम्ही जी प्रवाशांना सेवा देतोय त्या सेवेतून आम्हाला काय मिळतंय काय नाही याबाबत त्यांना सौरभ आपण बघितलं की कामगार संघटना ठाम आहेत हायकोर्टानं त्यांना निर्देश दिलेले आहेत की तुमची भूमिका आम्ही राज्य सरकारला त्याची दखल घ्यायला भाग पाडतो परंतु आधी तुम्ही संप मागे घ्या आता उद्या कामगार संघटना संप मागे घेणार की ठाम राहणार याचं उत्तर ते मुंबई उच्च न्यायालयात देतील आणि त्यानंतर या संपाची पुढची दिशा ठरवली जाईल सौरभ बरोबर आहे धन्यवाद आम्ही या सगळ्या माहितीबद्दल आणि एस टी कामगार संघटनेचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचवलं त्याबद्दल एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट